आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. पुणे कोल्हापूर हायवे वरील खंबाटकी घाटामधल्या बोगद्याजवळ शिवशाही बसचा अपघात झालाय. बसच्या पुढील टायर मध्ये बिघाड झाल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळलीय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र काही प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय. आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. पुणे कोल्हापूर हायवे वरील खंबाटकी घाटामधल्या बोगद्याजवळ शिवशाही बसचा अपघात झालाय. बसच्या पुढील टायर मध्ये बिघाड झाल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळलीय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र काही प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय. पुणे कोल्हापूर हायवे वरील खंबाटकी घाटामधल्या बोगद्याजवळ हा अपघात झालाय. बसच्या पुढच्या टायर मध्ये बिघाड झाला आणि वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळलीय. या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाहीये, मात्र काही प्रवासी जखमी झाल्याचं समजत आहे. बसच्या टायर मध्ये बिघाड झाल्यानं वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली.